सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव। कोरोना वायरस संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या परिस्थितीवर आम्ही सर्व नियंत्रण ठेवून आहोत। रोजच्या रोज विद्यमान परिस्थितीचा आढावा घेतला जातो आणि तशाच पद्धतीने आजही जिल्ह्यामधल्या वर्तमान परिस्थितीचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। सगळ्यात पहिल्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांदेड जिल्ह्यामधलं सिव्हिल हॉस्पिटल जे बाजूला काम सुरू आहे, इथे साधारण 100 खाटांची व्यवस्था त्या ठिकाणी आपण करू शकतो। त्याकरता काल जवळपास 2,90,00,000 पास काल राशी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आता फक्त 1,50,000 गर्दीसुद्धा मी एप्रिलमध्ये उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून बाजूची जी आपली OPD बिल्डिंग आहे ती तयार होईल आणि तिथे साधारण 100 खाटांचं लोकांची सोय करणं इतपत तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज आपण नांदेडचे IMAचे जे पदाधिकारी होते, इंडियन मेडिकल असोसिएशनची नांदेड शाखेचे जे आधी पदाधिकारी होते, त्यांची बैठक या ठिकाणी झाली। खाजगी डॉक्टर्सनी सुद्धा आपली सेवा उपलब्ध करून देण्या इतपत तयारी दर्शवलेली आहे। सुदैवाने नांदेडमध्ये अजून एकही पॉझिटिव्ह केस निदर्शनास आलेली नाही, परंतु खबरदारीची उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यामधल्या इतरही खाजगी डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली। त्याचबरोबर जे साहित्य लागतं, जसं आपल्याला मास्क लागतात, त्याचबरोबर आपल्याला गॉगल्स लागतात आणि हातमोजे लागतात, प्रोटेक्टिव्ह किट लागते, अशासोबत 7-8 गोष्टी लागतात ज्याचा उपयोग डॉक्टरांना आणि ट्रीटमेंट देणाऱ्या लोकांना उपयुक्त ठरतो। त्याचीसुद्धा मागणी आपल्याकडे स्टॉक आहे, परंतु अतिरिक्त मागणी करावी असाही आम्ही आज निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यामधले जी आपली स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये जी आपली लॅब आहे, ती लॅबला सुद्धा टेस्ट करण्याकरता जी परवानगी लागते आहे, त्यासाठी आपण प्रयत्न चालू केलेला आहे। आपल्याकडून त्या लॅबमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी पूर्तता आपण केलेली आहे। तिला रिसर्च जी मान्यता लागते, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्याची मान्यता लागते आणि ती मान्यतासुद्धा केंद्र शासनाकडून मिळवण्याकरता, ICMR मिळवण्याकरता मी वरिष्ठ पातळीवर केंद्र शासनाकडे सुद्धा बोलणी केली, त्या पद्धतीने ती मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे। जेणेकरून उद्या टेस्ट करायच्या, ज्या आपण आज टेस्टला पुण्याला माणूस पाठवावा लागतो, त्यामुळे पुण्याला न पाठवता नांदेड जिल्ह्यातच ही टेस्ट करण्या इतपत आपल्या विद्यापीठामध्ये जी लॅब आहे तिचा उपयोग आपल्याला सुरू करता येईल, ती अपेक्षा आहे मला की ते सुद्धा लवकर उपलब्ध होऊन जाईल। वाटतं की आज काही बोलून लोकांमध्ये अधिक घबराट निर्माण करणं योग्य नाही आहे। 14 एप्रिलपर्यंत जी काय परिस्थिती राहते त्यावर बरंच अवलंबून राहणार आहे। त्याच संदर्भाने साहेबांनी सांगावं अशी माझी इच्छा आहे की जर वाढलं तर सुद्धा जर उत्तर देणं उचित नाही आहे। 14 एप्रिलपर्यंत परिस्थिती सुधारली तर कदाचित कधी गरज पण नाही पडणार। 14 एप्रिलपर्यंत जी परिस्थिती राज्यात राहील, देशात राहील, त्याच्यावर निर्णय अवलंबून राहील। सामाजिक, राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव।